हा सर लेफ्ट झाले होते. आवाज येत नाही त्यांचा. पाटील सर, तुमचा माईक बंद आहे. माईक चालू करा, कदाचित तुमची स्क्रीन येईल समोर. युवराज पाटील सर, तुमचा माईक बंद आहे. माईक आणि तुम्ही होस्ट आहात, तुमचा माईक चालू केला की तुमचा आवाज येईल. हाँ सर, हाँ, हेलो, आला 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 आवाज. आता हाँ आला सर, का? आला हाँ आवाज. ठीक है सर. काय बघा सर, काय हो काय चाललंय का? नाही, काहीच नाही, आवाज टोटल बंद होता तुमचा. शेवटच काय ऐकू आलं, काय नेमकं सुनतो मागचं काय? नाही, सुरुवात सुरुवातच केली होती तुम्ही, लगेच ओके बंद झालं.
आता पास आहेत. हा पण फळा नाही दिसत आहे ना, अजून फळा सेट नाही केला ना. ब्लॅकबोर्ड बघतो, ब्लॅकबोर्ड. कॅमेरा फिरवा, कॅमेरा फिरवा सर, कॅमेरा बॅकचा कॅमेरा आलाय बहुतेक. कॅमेरा बॅक सर. हा सर आता पा. हा येतोय, फक्त आता कॅमेरा सेट करून घ्या, ब्लॅकबोर्ड ब्लॅकबोर्ड बघून सेट करून घ्या फक्त. ओके ओके सर. ब्लॅकबोर्ड दिसते ना हा सर? तुम्ही हो दिसतोय आता. तुम्ही तीन विभाग सांगितले होते, व्होकॅब्युलरी ते ठीक आहे ठीक आहे ओके. मी सुरुवातच केली होती तेव्हापासून बंद झालं ते. ओके 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 सर. विद्यार्थी मित्र हो, सॉरी आपण टेक्निकल थोडस इश्यू क्रिएट झाला. तर आपण वर्ड तीन टॉपिक आपल्याला चर्चा करायची आहे, ते म्हणजे वर्ड फॉर्मेशन, होमोफोन अँड वन वर्ड फॉर मेनी वर्ड्स, अनेक शब्दांसाठी एक शब्द, अशा तीन टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण वर्ड फॉर्मेशन हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. तर वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द कसे बनवायचे. इंग्लिश मध्ये रूट वर्ड असतो, म्हणजे मूळ शब्द असतो, त्याला पूर्व प्रत्यय आणि युवराज पाटील सर आपला आवाज परत गेल्यावर का आवाज येत नाहीये. सर हा युवराज पाटील सर बहुतेक लेफ्ट झालेत, सध्या दिसत नाहीत यादीमध्ये ते. हॅलो हॅलो. हा सर आला आवाज आला. लेट होते म्हणजे चालू असताना आपोआपच लेट होतो. डायरेक्ट बंद पडतो तुमचा आवाज. तुम्ही मिटिंगच्या बाहेर पण गेले होते, म्हणजे लेफ्ट झाली होती मिटिंग मधून. नेटचा काहीतरी इश्यू दिसतो. नेटचा इश्यू दिसतोय, नेटचा. ओके हा. तर विद्यार्थी मित्र आपण वर्ड फॉर्मेशन आपण बघत आहोत. तर इंग्लिश मध्ये रूट वर्ड मूळ शब्द असतो आणि त्याला पूर्व प्रत्यय आणि अंत्य प्रत्यय लागत असतात. तर सर्वप्रथम आपण बघूया पूर्व प्रत्यय. इंग्लिश मध्ये आय एन, आय एम, यू एन, आय एल, आय आर, डी आय एस, डी अंतिम एस, असे पूर्व प्रत्यय लागत असतात. आता उदाहरणार्थ कम्प्लीट शब्द आहे, तर कम्प्लीटला कोणता शब्द लागेल. तर यासाठी बघा इनकम्प्लीट आय एन प्रत्यय. हे आपले शब्द जर कोणतं वाचनातून गेले आणि बेसिक प्रत्यय जर आपल्याला कळले तर ते शब्द वाचनाने तो सराव होऊ शकतो. पण यासाठी सराव होणं गरजेचं आहे. कोणतं की कोणकोणते प्रत्यय त्या शब्दांना लागतात. किंवा रेग्युलर असेल, रेग्युलर म्हणजे नियमित, तर त्याला आय आर हा प्रत्यय लागतो. ते असं आपण बघितलं किंवा वाचनाचा शब्द जर आपल्या आले तर तो सराव होऊन जाईल. पण यासाठी कोणकोणते प्रत्यय, हे बेसिक प्रत्यय, या प्रत्येक प्रत्यय लागत असतात. म्हणजे स्कॉलरशिपला जास्तीत जास्त हेच प्रत्यय येत असतात. आणि या म्हणजे या प्रत्ययाचे शब्द त्यामध्ये असतात. किंवा काही वेळा असं येतं, आता आपण एबल हा शब्द आहे, ए बी आणि एबल. आता याला सफिक्स लागत असताना, आता ऍबिलिटी ए बी आय एल आय टी वाय, म्हणजे पूर्ण शेवटी ई आय ते ई जातं, त्याचं आय होतं आणि टी वाय, हे वाचणार कोण जाईल. फक्त आपल्याला एवढंच पाहिजे की एखाद्या शब्दाला जे प्रत्यय आहे
पूर्व प्रत्यय एक बीट कमी आहे, थोडेच आहे, ते एवढे पाठ करायचे पाहिजे, अर्धा आहे आणि बाकी जे सफिक्स आहेत ते खूप आहेत, त्यात आपण विस्तृतपणे पाहणार आहोत. आणि त्यासाठी टॅक्स देखील देणार लक्षात ठेवायसाठी, ते जर टॅक्स तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला बहुतांशी शब्द सोडवणं सोपं जाईल. तर प्रत्यय बघा, परत सांगतोय, पूर्व प्रत्यय आय एन आय एन यू एन आय एन आय आर जी आय एन ई एन हे पूर्व प्रत्यय शब्दाला लागत असतात. तर वर्ड फॉर्मेशन मध्ये पहिली टॅक नाउन कसं बनवायचं, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत वर्ड फॉर्मेशन मध्ये नाउन कसं बनवायचं. तर विद्यार्थी मित्र हो जरा लिहून घेतलं तर बरं होईल, कारण याचे प्रत्यय जे आहेत ते जास्त आहेत. तर यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला टी आय ओ एन स्टन प्रत्यय, एम ई एन टी मेन, त्यानंतर आय एन जी हा इथे थोडं जमली कदा राहते, तर क्रियापद देखील आनंदी लागतं आणि इथे देखील आनंदी लागतं, त्याचं नंतर बघणार आहोत. किंवा एस आय ओ एन एन ई डबल एस नेट, एच डबल ओ डी फूड, त्यानंतर ई आर ओ आर, त्यानंतर इक्वेशन आय सी ए टी आय ए एन इक्वेशन, त्यानंतर ई एम सी ई एम सी ई, हे प्रत्यय लागत असतात. किंवा ओ आर एक आहे, ई आर ओ सॉरी घेतलेलं आहे ई आर वर, हे प्रत्यय लागत असतात. जर शब्दांच्या शेवटी हे जर प्रत्यय आले तर त्या शब्दाची जात नाउन असते. उदाहरणार्थ टीच आपण घेतलं, टीच टीच म्हणजे शिकणे, मग त्याला कोणता प्रत्यय लागेल, तर त्याला ई आर प्रत्यय लागतो टीचर, म्हणजे ते नाउन जात ई आर प्रत्यय. किंवा आपण घेऊ आपण एज्युकेट, हे क्रियापद आहे एज्युकेट, मग आता याला प्रत्यय लागतो बघा ई डी यू सी ए टी आय ओ एन. आता तुम्हाला नंतर मी शब्दांची लिस्ट देखील पाठवणार आहे, सगळे वर्ड फॉर्मेशनचं हे 4 ते 5 पेजेस आहेत, ते तुम्हाला मी पाठवणार आहे तुमच्या ग्रुपवर, मॅडमांच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवेल, मॅडम तुम्हाला सेंड करतील, तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. फक्त एक विद्यार्थी म्हणून, एक स्कॉलरशिपचा विद्यार्थी म्हणून तुम्ही एवढंच करायचं की पाठ करताना वर्ड फॉर्मेशनमध्ये नाउन, तर नाउनला कोणकोणते प्रत्यय लागतात, तर हे टी आय ओ एन एम ई एन टी आय एन जी एस आय ओ एन एन ई डब्ल्यू एस 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 हॅलो सर. हा सर आला आला आवाज आला परत. टेक्निकल प्रॉब्लेम, रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये अर्थ. हा सर, कोर सर ऐकू येतो का? हो येते सर, येत. हॅलो हॅलो, आवाज येतोय. हो थोडं स्पीड कसं पाहिजे, फास्ट पाहिजे का स्लो पाहिजे? नाही स्लो पाहिजे, जास्त स्पीडली बोललं तर लक्षात येत नाही मग आवाज. ठीक आहे ठीक आहे, ओके. तर विद्यार्थी मित्र तुम्ही लिहून घेतला असेल तेव्हा तुम्हाला मी व्हॉट्सअपवर नंतर सेंड करतो. परत सांगतोय शब्दाला टी आय ओ एन एम ई एन टी आय एन जी एस आय ओ एन एन ई डब्ल्यू एस नेट एच डब्ल्यू डी फू ई आर ओ आर आय सी ए टी आय ओ एन स्टेशन
ईएनसी एएनसी असे जर प्रत्यय जर असतील तर त्या शब्दाची जात नाऊन असते. किंवा काही वेळा तुम्हाला स्कॉलरशिपला असेल डिफिनेट म्हणजे फाईन ऑड मन आउट गटात न बसणारा शब्द शोधा. उदाहरणार्थ डिफिनेट कंडक्टर कंडक्टर हेल्पफुल आणखी मुवमेंट एम ओ व्ही एम ई एम सी वर्ड फॉर्मेशन. आता तिथे प्रश्न दिला जातो फाईन ऑड मन आउट गटात न बसणारा शब्द. आता इथे चार शब्द मी ज्या बरोबर दिलेले आहेत विकनेस डब्ल्यू ए के एन ए डब्ल्यू सी विकनेस सी ओ एन डी यू सी टी ओ आर कंडक्टर एच ई एल पी एफ एल हेल्पफुल आणखी मुवमेंट. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे हेल्पफुल. कारण शब्दाला जर एफ यू एल प्रत्यय लागला तर त्याच त्या शब्दाची जात ऍडजेक्टिव्ह असते. आणि मग आपण काय कुठे राहतो आपण एक कॉलेजचे विद्यार्थी म्हणून आपण पाठ करणार आहोत नाऊन साठी कोण कोणते प्रत्यय लागतात. आता आपल्याला माहित आहे एन ई डबल एस एस ओ आर आणखी एम ई एन टी प्रत्यय असेल तर त्या शब्दाची जात नाऊन असते हे आपण पाठ करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही ती जर टॅक्स फक्त पाठ केली तर तुम्हाला कोणताही शब्द सोडवणं काय होईल सोपं होईल. काही वेळा तिथं असं दिलं जातं चुकीचा शब्द ओळखा. काय तुम्हाला असं जरी चुकीचा शब्द ओळखा. उदाहरण बघा अनकम्प्लीट इरेग्युलर डिसऑबिडियंट आणखी इम्पॉसिबल. म्हणजेच वर्ड फॉर्मेशन असे दुसरे शब्द तुम्हाला प्रश्न विचारले जातात की यामध्ये चुकीचा शब्द पर्याय ओळखा. आता इथे बघा यू एन सी ओ एम पी एल ई टी अनकम्प्लीट इरेग्युलर डिसऑबिडियंट आणखी इम्पॉसिबल. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अनकम्प्लीट. हा आहे कारण कम्प्लीटला अन प्रत्यय लागत नाही तर त्याला प्रत्यय इन लागतो. यासाठी हे जे पूर्व प्रत्यय थोडं ते पाठ बसले आणि शब्दांचं वाचन असेल हे 4 ते 5 पेजेस आहेत. जर शब्दाच्या पेजेस आपण वाचन केलं तर कोणताही शब्द आपल्याला ओळखणं सोपं जाईल. म्हणजे वर्ड फॉर्मेशन मध्ये आपण पहिलं पाहिलं की नाऊनला कोण कोणते प्रत्यय लागतात. किंवा काही वेळा आता ऍडजेक्टिव्ह अगोदर पाहू आपण आधी कोणकोणते. जसं आता आपण जसं म्हणलं ई आर असेल वर असेल तर शब्दाची जात नाऊन असते. तसं आता आपण वर्ड फॉर्मेशन मधला दुसरा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह विशेषण. हा आपण टॉपिक बनणार आहोत. यामध्ये बघा क्रिया सॉरी शब्दाला ए एल त्यानंतर सगळ्यात महत्वाचा एफ यू एल त्यानंतर लेट एल ई डबल एस ले त्यानंतर सगळ्यात जसं एफ यू एल एक महत्वाचं आहे स्कॉलरशिपसाठी तसं पुढच्या प्रत्यय महत्वाचा आहे तो म्हणजे ओ यू एस अस म्हणतो आपण त्याला. त्यानंतर आय सी टी त्यानंतर आय सी ई लिहून घ्या ते शब्द. त्यानंतर एबल ए बी एल ई एबल बघा परत सांगतो ए एल एफ यू एल एल ई डबल एस लेस ओ यू एस एस आय सी आय ई ई एबल त्यानंतर ई एन टी ई एन टी हा एक शब्द आपल्याला महत्वाचा आहे ई एन टी शब्द
आता यावर आपण चर्चा थोड्या वेळानं करू. आपण ENT या हिशोबर हा एक काम होत होता प्रत्येक स्कॉलरशिप साठी, यावर खामखास प्रश्न असतो तो म्हणजे ENT ANCE आणखी ENT. उदाहरणार्थ इम्पॉर्टंट आणि इम्पॉर्टंट असे जे शब्द आहेत ते शब्द खूप महत्वाचे आहेत, त्यावर आपल्याला थोडं बारकाईने लक्ष द्यावं लागेल. हे प्रत्यय ऍडजेक्टिव्ह लागत असतात. उदाहरणार्थ इथं आपण पाहू ब्युटी, BEAUTY, ब्युटी. ब्युटी म्हणजे सौंदर्य, या शब्दाचे जात होते नाउन. आता याला प्रत्यय तो लागून नाउन त्या ऍडजेक्टिव्ह ठरवतो ते म्हणजे ब्युटिफुल. BEAUTY आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये प्रत्यय लागत असताना वायचं आय होतं आणि त्याला FUL प्रत्यय लागत असतो. त्यानंतर नेट, हेल्पफुलनेस. त्यानंतर अस, पाटील सर माईक चालू करा पुन्हा एकदा. हा पाटील सर तुमचा माईक बंद आहे बरं का, माईक चालू करायला लागेल. माईक का बदल आता बघा सर, तुम्हाला रेंजचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम दिसतोय. हा रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय बऱ्यापैकी तुम्हाला. काय बदल सर, आपण वायफाय वायफाय साईज वायफाय वायफायवर सुरू आहे. वायफाय स्ट्रॉंग रेंज नाही दिसत आहे. आता पाहा सर, हा येते आता येते पण ते ब्लर होते आणि ते राऊंड राऊंड डिस्कनेक्ट होते बहुतेक. बर ठीक आहे, चला आता आलंय सर, करूया सुरू. हा मोबाईल एक मिनिट. हॅलो. हा सर बोला. हा हा सर, विद्यार्थी मित्र पहा, ALFUL LEWS OES ICIE ABLE PNT हे जर प्रत्यय जर असतील तर त्या शब्दाची जात असते ऍडजेक्टिव्ह असते. एक लिहून घ्या आणि एवढंच फक्त पाठ करायचं.
ठीक आहे, कोणते प्रत्यय लागल्यानंतर त्या शब्दाचे शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, कोणते प्रत्यय लागल्यानंतर तो शब्द नाउन असतो, हे फक्त एवढंच फक्त पाठ करायचं आहे आणि शब्दांचं जे तो वाचन करायचं आहे तुम्हाला समजून जाईल. आता ईएनटी आणि एएनटी बघा, इम्पॉर्टन्स आणखी इम्पॉर्टन्स इम्पॉर्टन्स आणखी इम्पॉर्टन्स आता हे शब्द आहेत. आता उदाहरणार्थ पहा, मी पुन्हा इथं मी वाक्य येतो स्वादिष्ट साहित्य एक वाक्य येतो आणि ते तुम्हाला पर्याय दिला असतात, तो योग्य तो शब्द तिथे भरायचं असतं. ते व्होकॅबुलरी आधारित हा प्रश्न असतो, तो म्हणजे बघा इंग्लिश इज डॅश डॅश सब्जेक्ट, इंग्रजी हा टिंब टिंब विषय आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे महत्वाचा विषय आहे. तर तुम्हाला खाली पर्याय दिले असतात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट. आता आपल्याला माहित आहे महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला ते विशेषण भरावं लागेल. आता विशेषण कोणतं, जर तुम्हाला पाठ असेल की ई एन सी किंवा ए एन सी हे नाउन आहे आणि ई एन टी असेल तर ते ऍडजेक्टिव्ह असतं, हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही इथं पटकन ऑप्शन निवडणार आहात, तो म्हणजे इंग्लिश इज इम्पॉर्टंट सब्जेक्ट. म्हणजे ई एन टी ए एन टी ई एन टी और ए एन टी हे जर शब्दाचा प्रत्यय असतील तर त्या शब्दाची जात ऍडजेक्टिव्ह असते, अशा प्रकारचा देखील काय तो प्रश्न आपला येतो. म्हणजे इम्पॉर्टंट आणखी इम्पॉर्टंट, त्यामुळे हे देखील आपला पाठ करावं लागेल. त्यानंतर आपल्याला सगळ्यात माहिती आहे ते म्हणजे दोन शब्दाच्या एकूण आठ जात आहेत, त्यापैकी प्रत्यय असणाऱ्या ह्या चार जाती ज्या आहेत नाउन वर्ब ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह, हे एवढे जर पाठ केलं तर पुष्कळ होतं स्कॉलरशिपचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर तिसरं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ऍडव्हर्ब क्रियाविशेषण. आता आपल्या सर्वांना माहिती आहे शब्दाच्या शेवटी एलवाय असेल, शब्दाच्या शेवटी एलवाय असेल तर आपल्याला त्या शब्दाची जात ऍडव्हर्ब असते. शब्दाच्या शेवटी जर एलवाय प्रत्यय असेल तर त्या शब्दाची जात ऍडव्हर्ब. हा एकच पर्याय, एकच फक्त प्रत्यय लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा ऍडव्हर्ब हा टॉपिक काय होईल आपला कम्प्लीट होईल. आता उदाहरण बघा ब्युटिफुल डी ए यू टी आय एफ यू एल, आपला नियम काय सांगतो ऍडव्हर्ब बनवत असताना शब्दाला एलवाय प्रत्यय लागतो. म्हणजे एकच वर्ड फॉर्मेशन मध्ये ऍडव्हर्बला फक्त एकच प्रत्यय लागतो तो म्हणजे एलवाय, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. नाउनचं तसं अनेक प्रत्यय आहेत, ऍडजेक्टिव्हचं तसं अनेक प्रत्यय आहेत, फक्त ऍडव्हर्ब एकच प्रत्यय आहे तो म्हणजे एलवाय प्रत्यय, हे लक्षात ठेवायला सोपं आहे. म्हणजे एक आपल्याला कळून जाऊ दे की एलवाय प्रत्यय असेल तर तो शब्द ऍडव्हर्ब असतो. आणि म्हणजे आपल्याला हे तीनच गोष्टी वर्ड फॉर्मेशन मध्ये तीनच गोष्टी आपल्याला व्यवस्थित कराव्या लागतील, नाउनला कोणते प्रत्यय लागतात, ऍडजेक्टिव्हला कोणते लागतात, हे दोनच. आणि तिसरा ऑप्शन माहिती आपल्याला ऍडव्हर्ब तो म्हणजे एलवाय प्रत्यय. त्यामुळे तुम्हाला मी नंतर ह्या वर्ड फॉर्मेशनवर तुम्हाला मी काय करेन हे जे काही पेजेस आहेत ते तुम्हाला पेजेस तुम्हाला मी पाठवतो, त्याचे प्रत्यय तुम्ही काय करा तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं तुम्ही त्याची तयारी करा. हा झाला वर्ड फॉर्मेशनवर आधारित. म्हणजे आपण पाहिलं की इंग्लिशमध्ये मूळ शब्द रूट वर्ड म्हणजे कसा असतो त्याला एक तर सफिक्स किंवा प्रिफिक्स लागत असतात, पूर्व प्रत्यय अंत्य प्रत्यय. आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी पाहिलं पूर्व प्रत्यय किती आहेत, ते डिफिक्स ते सहा सात आठ आहेत आय एन एन वर ते तुम्ही स्टडी करा, म्हणजे तुमचे प्रिफिक्स ते तयार होईल. आणि सफिक्स तुम्हाला आता शिकवलं नाउनला कोणते लागतात, त्यानंतर ऍडजेक्टिव्हला कोणते लागतात, यानुसार तुम्ही काय करा त्याची तयारी तुम्ही इथे करा. वेळाभावी आपण पुढचा टॉपिक आपण घेत आहोत तो म्हणजे होमोफोन. टॉपिक आपण घेत आहोत तो म्हणजे होमोफोन. होमोफोन म्हणजे आपण काय समजून घ्या,
होमोफोन म्हणजे सेम स्पेलिंग सॉरी सेम साउंड बट डिफरंट स्पेलिंग, म्हणजे समान ध्वनी त्या शब्दाचा उच्चार समान होतो पण त्याचं स्पेलिंग भिन्न असतं. उदाहरणार्थ डब्ल्यू आर आय टी राईट, डब्ल्यू आर आय टी राईट आणि आर आय जी एस टी राईट उच्चार सारखाच आहे. डब्ल्यू आर आय टी राईट आर आय जी एस टी राईट उच्चार सारखाच आहे पण यांचं स्पेलिंग काय वेगवेगळं आहे, आर्थही काय आहे भिन्न भिन्न आहे. असे शब्द जे आहेत एक 70 ते 80 बेसिक शब्द आहेत आपले. जे शब्द तुम्ही 5वी 6वी 7वी आणि 8वी या 4 वर्गांच्या दरम्यान तुम्हाला येता वाईट झालेले सगळे जे शब्द आहेत ते 60 ते 70 जे असतील 80 असतील तेवढे शब्दांचं फक्त वाचन होणं गरजेचं आहे आणि तेही आर्थात आहेत. अर्थ माहिती असणं गरजेचं आहे कारण स्कॉलरशिपला असा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कोणतं आय विथ पेन, आय डॉट डॉट विथ पेन. मी तो पर्याय तुम्हाला दिसेल डब्ल्यू आर आय टी राईट आर आय जी एस टी राईट त्यानंतर आर आय टी राईट अशी तुम्हाला प्रत्येक काय करतील देतील. आता तुम्हाला शब्दांचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे वाक्य काय केलंय आय डॉट डॉट विथ पेन, मी पेन न लिहितो. आता लिहिणीला तुम्हाला शब्द माहिती पाहिजे डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे, आर आय जी एस टी राईट राईट म्हणजे बरोबर किंवा हक्क आणि आर आय टी राईट म्हणजे कर्मकार. म्हणजे शब्दांच्या अर्थात सहित ते जे बेसिक जे होमोफोनिक जे वर्ड आहेत ते वर्ड माहिती असणं गरजेचं आहे. बघा होमोफोन म्हणजेच काय, सेम साउंड बट डिफरंट स्पेलिंग अँड डिफरंट मिनिंग, म्हणजे समान ध्वनी समान उच्चार आणि त्याचं स्पेलिंग भिन्न असणं. किंवा दुसरं एक वाक्य आपण बघू, गर्ल्स वेअर डॅश डॅश सॉरी गर्ल्स वेअर हार गर्ल्स वेअर हार डॅश डॅश सँडल, म्हणजे मुली कोणतं सँडल वापरतात ते पर्याय बघा होमोफोनी का एच ई एल एच डबल ई एल हिल त्यानंतर एच आय डबल एल. आता बघा हिल 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 हे होमोफोनिक वर्ड्स आहेत, तिन्ही शब्दांचा उच्चार सारखाच आहे. बघा एच ई एल आता इथं सँडल शब्द आहे. आता मुली उंच चाचणीचं चप्पल वापरतात आता आपल्याला असे करायचं आहे वाक्य पूर्ण करायचं. इथं सँडल शब्द आहे. आता एच ई एल हिल म्हणजे जखम बरी होणं बरा होईल. एच डबल ई एल हिल हिल म्हणजे ताक हिल म्हणजे ताक आणि एच आय डबल एल हिल म्हणजे टेकडी. आता इथं बघा हाय हा शब्द आहे हाय डिसिशन आहे. आता इथं बघा गर्ल्स बिअर हाय हिल एच डबल ई एल हिल म्हणजे ताक मग हा हिल म्हणजे उंच चाचेचं चालेल. म्हणजे असे होमोफोनिक वर्ड जे आहेत त्याचं कलेक्शन आपण करणं गरजेचं आहे आणि त्याचा सराव झाला पाहिजे. आणि परत सांगतोय त्यांचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला वाक्य देतात आणि त्या वाक्यात तो योग्य तो शब्द आपल्याला भरायचा आहे. तो शब्द भरत असताना त्या शब्दांचे जर अर्थ माहिती असतील तर आपण इझिली ते काय करणार ते शब्द आपण व्यवस्थितपणे त्या वाक्यामध्ये आपण भरणार आहोत. ते झालं होमोफोनिक वर्ड. किंवा काही वेळा तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो एक मिनिट जास्त तुम्हाला काही वेळा तिथं पिक्चर दिलं जातं, तिथं क्वेश्चन पेपर मध्ये पिक्चर दिलं जातं होमोफोनिक सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या. पिक्चर दिलं जातं ते पिक्चर आपण ऑब्झर्व करायचं आणि तिथं वाक्य दिलं जातं त्या पिक्चर वरून योग्य ते वाक्यामध्ये त्या काय करायचं आहे शब्द भरायचा आहे. किंवा तुम्हाला तिथं असं दिलेलं असतं लुक ॲट द पिक्चर अँड चूज होमोफोन फॉर द थिंग मेड बाय द माऊस. द
पण चित्र दिलेलं आहे उंदीर, आणि त्या उंदरानं काय केलंय छिद्र पाडलेलं आहे, बीळ म्हणतो आपण, बीळ तयार केलेलं आहे असं तिथं चित्र दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ इथे चित्र बघा, मी ते तुम्हाला दाखवतो आहे. इथं इथे चित्र आहे, म्हणजे ज्यांना चित्र नीट दिसलं नसेल त्यांच्यासाठी परत सांगतोय, उंदीर आहे, उंदरानं तिथं बीळ तयार केलेलं आहे असं चित्र दिलेलं आहे. आणि तिथं तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, आता उंदरानं जे काही तयार केलेलं आहे त्यासाठी योग्य शब्द कोणता, म्हणजे त्याला जे बीळ तयार केलं त्या बिळासाठी शब्द कोणता. आता बघा, HOLE फोन, WHOLE फोन, त्यानंतर हॉल आणि HOL असे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. आता इथे बघा, HOLE फोन, फोन म्हणजे बीळ किंवा छिद्र, WHOLE फोन, फोन म्हणजे संपूर्ण सगळा, HOLE हॉल, हॉल म्हणजे सभागृह. आता हा काय शब्द त्याला परफेक्ट होमोफोनिक होत नाही, आणि याच्यावर तुम्हाला चुकण्यासाठी हा दिलेला या सगळा अर्थ नाही. मग यासाठी आपल्याला शब्द माहीत असलं पाहिजे, तर HOLE होल म्हणजे छिद्र, म्हणजे हा होमोफोनिक वर्ड तिथं बसेल. म्हणजे असंही प्रश्न दिले जातात, चित्र दिले जातात. आणि आता दुसरा एक बघू आपण चित्र, तिथं हरिण दिलेले आहे. आणि तुम्हाला प्रश्न आहे हरिणीसाठी, चित्रामध्ये कोणत्या प्राण्याचा उल्लेख आहे त्यासाठी होमोफोनिक शब्द निवडा. चित्र दिलेलं आहे हरणाचं, म्हणून शब्द बघा कोणते दिले असते तुम्हाला, DER, त्यानंतर DRE, DEER. आता हे शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण बघा, DR, 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 मग आता DER, DR म्हणजे प्रियर. आता डायर हा का होमोफोनिक होत नाही, तो तुम्हाला फसवायसाठी शब्द दिलेला आहे. आणि DEER, डिअर, डिअर म्हणजे आहे, म्हणजे तुम्हाला शब्दांच्या अर्थासहित होमोफोनिक वर्ण तुम्हाला पाच असणं गरजेचं आहे. तेव्हा काही वेळा असं देतात, वाक्य दिलं जाईल, आता एक बघा, इकडे असं दिलेलं आहे, इथे इकडे आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे क, आणि तुम्हाला इकडे शब्द दिलेले आहेत HEAR, EAR, इयर, HERE. बघा, हिअर, इयर, हिअर होमोफोनिक वर्ड्स आहेत. आता इथं आपल्याला आर कमाचे आपण ते शब्द भरणार आहोत. आता क्रम हिअर म्हणजे ऐकणे, इयर म्हणजे कार, हिअर म्हणजे इकडे, मग क्रम हिअर, त्यामुळे इथं HER. तर मग अशा पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारू देत, वाक्य देऊ देत, शब्दांची चुकीची जोडी ओळखायला लावलेली असू दे, किंवा चित्रावरून तुम्हाला पर्याय निवडायचा असेल, तर सगळ्यात सोपं म्हणजे होमोफोनिक आहे. फक्त 70 ते 80 शब्दांची जी लिस्ट आहे त्या शब्दांची लिस्ट वाचन करणे आणि तीही अर्थ होईल. किमान 2-2 शब्दांची जोडी आहे, हे जरी पाठ केले तरी पुष्कळ होईल. उदाहरणार्थ कोणतं, DEAR, DR म्हणजे प्रिय, DEER, DR म्हणजे हरी, एवढं जरी आपण केलं तरी ते काय होऊन जाईल, पुष्कळ होईल. म्हणजे एखाद्या एक एक पेयर जरी पाठ केली तरी आपल्याला पुष्कळ होऊन जाईल. अशा पद्धतीनं होमोफोनिक हा टॉपिक, म्हणजे परत सांगतोय, सेम साऊंड बट डिफरंट स्पेलिंग अँड मिनिंग. समान ध्वनी, समान उच्चार आणि स्पेलिंग भिन्न आणि त्याचा अर्थ भिन्न, हा होमोफोनिक हा टॉपिक. त्यानंतर जो शेवटचा टॉपिक आपल्या लेक्चरमधला जो होता तो म्हणजे अनेक शब्दासाठी एक शब्द, हा थोडासा डिफिकल्ट आहे, पण सरावानं आणि पाठांतरानं, सरावानं आणि पाठांतरानं हा देखील टॉपिक तयार होऊन जाईल, आपल्याला समजून जाईल. उदाहरणार्थ इथे बघा, एक वाक्य की पाठांतर हा डीप जे स्कॉलरशिपची रचना असते, म्हणजे काही जे 10-20% प्रश्न जे हार्ड विचारले जातात, एकूण प्रश्नपत्रिकेची जी टाकणी पातळी असते ती म्हणजे 40-40-20 अशा स्वरूपाची काय केली जाते, म्हणजे 40% सिम्पल, 40% मिडियम आणि 20% हार्ड असतं. आता त्या हार्ड मधला हा टॉपिक आहे तो म्हणजे वन वर्ड फॉर मेनी वर्ड, अनेक शब्दांसाठी एक शब्द, इथं आपला तो पाठांतर असेल तर शक्य सोडवणं शक्य होतं. आता उदाहरण बघा, राजू टर्न डिक,
टू हीड फादर्स ॲडवाईज. काही जणांना माहिती असू शकते ज्यांनी स्कॉलरशिप नवनीत हँडल केलेला आहे त्यामध्ये किंवा त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवलेलं आहे, तर बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये सराव त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल किंवा इतर कुठल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असू दे हा प्रश्न हमखास विचारलेला आहे या अर्थाचा. आता इथं बघा, आता यासाठी काय चर्चा असते तर तुम्हाला टोटली वाक्याचा बऱ्याच वाक्याचे बरेचसे शब्द त्या परिचयाचे पाहिजेत किंवा तुम्हाला पाठांत असले पाहिजेत. काही वेळा अंडरलाईन केला शब्द पाठ नसायचं चालेल, तुम्ही पुढच्या शब्दावरून पर्याय तुम्ही निवडू शकता. आता तुम्हाला मी इथं एक 20 सेकंद देतो, तुम्हाला काय समजतं का बघा. काही जणांना टर्न बघा वाक्य वाचतो मी, राजू टर्न ऑर्डर डीप टू हिज फादर टू अरवाइव. आता यासाठी टर्न डीप हे जो काही शब्द आहे, टर्न डीप टू हा जो काही शब्द आहे या शब्दासाठी एक शब्द काय करायचा आहे निवडायचा आहे. यामध्ये आता बघा इग्नोर फॉलो डू. मी तुम्हाला 10 सेकंद देतो बघा तुम्हाला काय समजतं, थोडस थिंक करा त्यावर. म्हणजे अनेक शब्द आहेत, टर्न टू डी टू हे शब्द अनेक आहेत, यासाठी आपला एक शब्द काय करायचा आहे निवडायचा आहे. 10 सेकंद देतो बघा तुम्हाला फक्त काय समजतं का. तर बघायचंय आता इथं फादरचा अडवायचं आहे वडिलांच्या संघाकडे. आता याच्यावरून आपला टर्न डीप, डीप म्हणजे बहिरा ऐकू नये. आता इथं बघा टर्न डीप म्हणजे कानाडोळा करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे, म्हणजेच दुर्लक्ष करणे. मग यासाठी शब्द येतो तो म्हणजे इग्नोर, आय जी एन ओ आर. मग हे शब्द पाठांतर असेल तरच आपलं काय असतं शक्य असतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका, जे बेसिक शब्द आहेत जे शिक्षकांनी तुम्हाला दिले असतील तेवढे जरी पाठ जरी बऱ्यापैकी आपल्याला येतोय किंवा नवनीत जरा विशेष करून जर हँडलिंग केलं त्यामध्ये सगळे शब्द जर पाठांतर जर केले तरी आपल्याला काय होऊन जाईल कळून आपल्याला जाईल. तर बघा राजू टर्न डीप टू ही फादर साडवाईज, राजूने वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं टर्न डीप. मग आता याला फॉलो म्हणजे अनुकरण करणे स्वीकारणे, डू म्हणजे करणे, तर इग्नोर दुर्लक्ष करणे, म्हणजे अनेक शब्दासाठी एक शब्द असं देखील येतं. काही वेळा उप काय वाचले दिले जातात की काय अ प्लेस वेअर देर आर मेनी बुक्स, अ प्लेस वेअर देर आर मेनी बुक्स असं ठिकाण की जेथे अनेक पुस्तके असतात त्याला आपण काय म्हणतो ग्रंथालय म्हणजे लायब्ररी. मग तुम्हाला इथं स्पेलिंग सहित पाठ पाहिजे लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. म्हणजे इथं अनेक शब्द दिलेले आहेत त्यासाठी तुम्ही एक शब्द काय करायचा निवडायचा आहे. किंवा A person who is mending shoes. हा आता इथे स्कॉलरशिप एक थोडीशी आयडिया ती म्हणजे कोणती जे बेसिक ऑक्युपेशन आहेत ओ डबल सी यू पी ए टी आय ऑक्युपेशन म्हणजे ते व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय जरी पास केलेत व्यवसायांची नाव तरी पुष्कळ होऊन जाईल आपल्याला समजेल. आता उदाहरण बघा अ पर्सन हु इज मेंडिंग शूज, अशी व्यक्ती की जी चप्पल दुरुस्त करते म्हणजे शिवते वगैरे त्याला आपण सांबार असं म्हणतो म्हणजे कॉबलर. किंवा अ पर्सन हु टीच विद्यार्थ्यांना शिकवणारी व्यक्ती तर कोण टीचर. म्हणजे असे जे काही व्यवसाय दर्शक शब्द आहेत ते शब्द जरी आपण
पाठ केले तरी आपल्याला पुष्कळ होईल. आता यासाठी आयडा देतो, अनेक शब्दांसाठी एक शब्द करण्यासाठी व्यवसाय पाठ पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, शास्त्र जी काय आहेत, आता उदाहरणार्थ कोणतं आरोग्य शास्त्र असेल, पर्यावरण शास्त्र असेल, किंवा आता मेट्रोलॉजी, मेट्रोलॉजी म्हणजेच हवामान शास्त्र, म्हणजे उदाहरण कोणतं मेट्रोलॉजी स्टडी द ऍटमॉस्फियर, म्हणजेच कोणतं सायन्स आहे, विच सायन्स स्टडी ऍटमॉस्फियर, कोणतं शास्त्र हवामानाचा अभ्यास करेल. मग इथे काय सांगतो मला मी, वेगळ्या प्रकारची सायन्स आहेत, शरीरशास्त्र किंवा डॉक्टर, म्हणजे डॉक्टर अ पर्सन हू गिव्स ट्रीटमेंट टू द पीपल, लोकांना जो ट्रीटमेंट देतो तो डॉक्टर. अ पर्सन हू ट्रीट द ॲनिमल, प्राण्यांना जो ट्रीटमेंट देतो तो व्हेटरिनरियन, म्हणजे व्हेट. असे व्यवसाय दर्शक शब्द, व्यवसाय दर्शक शब्द आणि शास्त्र वेगवेगळे जे आहेत ते हाच शब्द आहेत. तेवढे जर पाठ केले तरी आपला हा अनेक शब्दासाठीचा एक अनेक शब्दासाठी एक शब्द हा टॉपिक इथे समजून झाला. तर विद्यार्थी मित्र, आपण काही टेक्निकल इश्यूमुळे आपला फारसं काही किंवा डीप किंवा व्यवस्थितपणे घेता येत घेता आलं नाही, त्या आपलं क्षमस्व. परत पुन्हा एकदा सांगतोय, आपण तीन टॉपिकमध्ये चर्चा केली, तीन टॉपिकवर चर्चा केली. एक म्हणजे वर्ड फॉर्मेशन, दुसरं म्हणजे आपण होमोफोन, आणि तिसरं म्हणजे अनेक शब्दासाठी एक शब्द, वन वर्ड फॉर मेनी वर्ड. त्या तीन टॉपिकवर आपण चर्चा केलेली आहे. तिन्ही टॉपिकचं जे मटेरियल आहे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतोय, ते तुम्ही ते त्याचा डीप स्टडी तुम्ही करा. काय शंका असतील तर त्या पुन्हा मला पाठवा. त्यानंतर मला एक प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे, माझ्या जिल्ह्याची कालची झालेली, त्यावर एक दोन मिनिटं मला काय करायची चर्चा करायची आहे. Raju had a black bag. Raju had a black bag. आता याचं यस नो क्वेश्चन करायचं आहे. या वाक्याचं यस नो क्वेश्चन करायचं आहे. कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एका सराव प्रश्नपत्रिकेमधला आहे राजू हॅज अ ब्लॅक बॅग. आता याचं यस नो क्वेश्चन करायचं. आता यस नो क्वेश्चन करणं म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय, दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेईल. यस नो क्वेश्चन करणं म्हणजे दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेणं, पुढील वाक्य आम्ही असं लिहिणं, शेवटी प्रश्नचिन्ह देणं, हा आपल्याला बेसिक नेम माहिती आहे. तर यासाठी विद्यार्थी मित्र, इंग्रजीचं ग्रामर परफेक्ट करायचं असेल तर इंग्रजी भाषेचा एक आत्मा आहे तो म्हणजे इंग्रजी भाषेची 24 सहाय्यकारी क्रियापद आहे, ती पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे. ही 24 सहाय्यक्रियांचं पाठ असेल तर तुम्हाला संपूर्ण काय होऊन जाईल इझिली आपल्याला कळेल. मग त्यामध्ये आपल्याला माहित आहे सहाय्यक्रिया सोबत 24 आहेत, त्यातील जी यमी जात, वॉज वेअर, डुडल्स डीड, हॅव हॅज हॅड, ही जी 11 आहेत त्यांना प्रायमरी ऑब्झर्वरी असं म्हणतात. आणि ती कॅन फूड, चाल फूड, व्हील वूड, मे माईट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर, युज हर टू, त्यांना मॉडल ऑब्झर्वरी असं म्हणतात. आणि आपल्याला इंग्रजी भाषेचा एक नेम माहित आहे, मॉडल ऑब्झर्वरी नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असतं. आता बघा इथे जे वाक्य आहे राजू हॅज अ ब्लॅक बॅग, तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. काही विद्यार्थी म्हणतील सर काय तो चुकीचा करणार वगैरे, कारण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि सर म्हणतात या वाक्यात हॅज हे सहाय्यकारी क्रियापद नाही, सरांना दिसत नाही की काय असे काही जण म्हणत असते. तर विद्यार्थी मित्र, या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, कारण हॅज हे सहाय्यकारी क्रियापद नाही, तर ते क्रियापदाचं काय आहे, क्रियापदाचं मुख्य क्रियापद आहे. म्हणजे काय बघा, आपल्याला माहित आहे वाक्यात जर आपण हॅव हॅज हॅड घेतलं तर नेहमी पुढं क्रियापदाचं तिसरं रूप असतं. आता हॅज नंतर इथं पुढे क्रियापद नाही, तर मग हे हॅज काय आहे, तर बघा P1 P2 P3 हॅव हे पहिलं रूप, दुसरं रूप हॅड याची डी हॅड, तिसरं रूप हॅड. मग दुसरे क्रियापद आपण बघू,
इथे बघा, इट एक इतर, इट एक इतर, मग इट ला येस प्रत्यय लावून काय बनतं? इट्स बनतं. तसं हॅव ला येस प्रत्यय लावून हॅव कधी बनत नाही, तर काय बनतं? त्याच हॅज बनतं, त्याच हॅज बनतं. मग हे क्रियापदाला आता इथं राजू हॅज आहे, जसं इट ला येस प्रत्यय इट्स होतं, तसं हॅव ला येस प्रत्यय लावून हॅज बनतं. बघा सगळ्यात महत्वाचं, काही जणांना जरा डोक्यावरून जात असेल, जर समोर असतं तर हे आपल्याला नीट समजून सांगता आलं असतं, तरी समजण्याचा प्रयत्न करा. तर हे क्रियापदाला येस प्रत्यय आहे. मग मला आपल्याला नेम माहिती आहे, दिलेल्या वाक्याचं सहकारी क्रियापद सुरुवातीला घ्यायचं. मग आता या वाक्यात सहकारी क्रियापद नाही, मग इंग्रजी भाषेचा नियम, सहकारी क्रियापद नसेल तर डू डज डीड घ्यायचं, डू डज डीड. मग आपल्याला माहिती आहे दिलेल्या वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डू घ्या, दुसरं रूप असेल तर डीड घ्या, आणि क्रियापदाला येस येस प्रत्यय असेल तर डज घ्या. आता हे क्रियापदाला येस येस प्रत्यय आलेलं आहे म्हणून आपण डज घेतो. डज डज राजू, मग पुन्हा आपल्याला माहिती आहे डू इंग्रजी भाषेचा नियम, डू डज डीड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरतात. मग बघा डज राजू, आता हॅजचं पहिलं रूप हॅव, हॅव अ ब्लॅक बॅग. डज राजू हॅव अ ब्लॅक बॅग, शेवटी प्रश्न. अशा पद्धतीनं वाक्य होऊन जातं. म्हणजे अशा पद्धतीच्या वाक्यांचा जरा सराव जास्त करणं गरजेचं आहे, कारण इयत्ता 10वीसाठी आणि आठवी स्कॉलरशिपसाठी आणि विशेषतः एमपीएससी साठी अशा प्रकारची वाक्य विचारात घेतली जातात. तर विद्यार्थी मित्र हो, एक दोनच मिनिटांमध्ये समारोप करतो, तो म्हणजे कोणता, तर व्होकॅबलरी टॉपिक हा जो आहे हा शिकवण्यापेक्षा तुमच्या हातामध्ये तयारी तुम्ही जास्त करून घेणं गरजेचं आहे, कारण तो पाठांतराशी रिलेटेड, वाचनाशी रिलेटेड आहे. फक्त आता जी काही टॅक्ट सांगितली त्या टॅक्टनुसार ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा स्टडी करा आणि सोडवा, तरच ते शक्य आहे. इतर टेन्स वगैरे आपण तसं समजून सांगल्यानंतर आपल्याला काय होतं काय वेळा कळतात, तसे हे जे आहेत आता होम ओपन एवढंच कळायला लागला, सेम साऊंड डिफरंट स्पेलिंग एवढं कळलं ना, तर तुम्हाला जे शब्द शब्दांच्या पेर्स आहेत त्या पाठ असणं गरजेचं आहे. वन वर्ड फॉर मेनी वर्ड, अनेक शब्दात एक शब्द, इथे देखील तसंच पाठांतराशी रिलेटेड जो वर्ड आहे म्हणजे जास्त काही शिकवण्यासारखं नाही, तो तुम्ही प्रत्येकांना त्या अर्थातही समजून घेऊन तुम्ही पाठांतर करणं गरजेचं आहे. आणि वर्ड फॉर्मेशन बाकी तुम्हाला मी आयडिया सुंदर आयडिया दिलेली आहे की कोणकोणते पूर्व प्रत्यय लागतात, कोणकोणते सफिक्स म्हणजे अंत्य प्रत्यय लागतात. मग पुन्हा तुम्हाला सांगितलं, जसं एलवाय प्रत्यय असेल तर ते ऍडव्हर्ब असतं, त्यानंतर एफयूएल प्रत्यय असेल तर ते ऍडजेक्टिव्ह असतं, टीआयओएन प्रत्यय असेल तर त्या शब्दाचे सुद्धा नाव नसते. एवढं जरी पाठांतर केलं तरी तुम्हाला काय पुष्कळ समजून जाईल. तर विद्यार्थी मित्र धन्यवाद, और साहेब आणखी मॅडम धन्यवाद, आणि थोडस क्षमस्व देखील, थोडस ग्रामीण भाग आहे, संध्याकाळची वेळ आहे, प्रॉपर रेंज नाही, शाळेच नेट घेऊन जोडण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील थोडस डिस्टर्ब झाला, त्याबद्दल क्षमस्व. आणि काही गोष्टी समजल्या नसतील तर आपण प्रत्येक आपण चर्चा करू, शक्य झालं तर साहेबांना विनंती करतो की तर प्रत्यक्ष जर या विद्यार्थ्यांचं एखादी कार्यशाळा जर आयोजित केली तर ज्या बेसिक शंका ज्या आहेत त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या समोर आम्हाला त्या शंकेचं निरसन करता येईल, आणि समोर विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आपला शिकवता येईल. तिथे कसं होतं, वन वे मेथड होती, विद्यार्थ्याला काय समजतं काय नाही समजतं, काही जणांना शंका असते काहीच होत नाही, फक्त काय चालेल ते नेमकं कळत नाही, त्यामुळे चुकात थोडीशी मर्यादा येते. तर धन्यवाद. हा पोअर सर. हा असं म्हणे कुलट मॅडम. हा आज युवराज पाटील सरांनी इंग्रजीचं व्होकॅब्युलरी हा विषय घेतला, व्होकॅब्युलरी हा घटक घेतलेला आहे, त्यातील त्यांनी तीन उपघटक घेतलेला आहे. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, परंतु थोडासा नेटचा इश्यू झाला त्यामुळे मध्ये थोडं डिस्कनेक्ट झालं, तर त्याबद्दल एक दिलगिरी व्यक्त करते आणि सरांचे आभार मानते की त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते एकदम चांगलं होतं. धन्यवाद सर. ओके ओके धन्यवाद मॅडम. मॅडम काही सूचना द्यायच्या आहेत का मुलांना? हॅलो, काही सूचना द्यायच्या आहेत का मुलांना मॅडम? ठीक आहे, मॅडम पण लेफ्ट झाले बहुतेक.
तुमच्यासाठी काही खास सूचना नाही आहेत, उद्याच्याला वेळेला तास सुरू होईल. तुम्ही मीटिंग लीव करू शकता. हा, उद्या दीपक पाटील सरांचं लेक्चर आहे संख्यावरील क्रिया. सर्वांनी वेळेवर जॉईन ओके व्हावं. सर, हो, ओके.